हाय हॅलो, नमस्कार. मी सायली पिसाळ, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे हळदी कुंकू. म्हणजे संक्रांत झालं की सगळ्यांच्याच घरी सेलिब्रेट करतात, पण मी पहिल्यांदा करते. याच्या आधी मी कधी असं गावाला वगैरे केलं नव्हतं आणि आमच्या इकडं पद्धत पण नाही. मम्मीच्या इकडं आहे पण सासरी नाही. मला पद्धत आहे का नाही माहित नाही, पण सहसा कोण करतच नाही. आणि आज मी इथं आल्यानंतर, म्हणजे ह्याच्या आधी एका दिदीचं होतं, तिथं आम्ही गेलो होतो, त्याच्यानुसार अंदाज घेऊन आणि थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊन आज मी ऑर्गनाईज केलेला आहे. म्हणजे छोटासाच कार्यक्रम आहे, आम्ही जेवढे मराठी आहोत इथं तेवढे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. आणि सिम्पलसा लुक पण क्रिएट करेन, छान साडी वेअर करेन. आणि नाश्त्यासाठी बनवणार आहे मी आज कांदे पोहे. त्यासाठी मागं इकडे कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं कट करून घेतले. हे सगळं मी व्यवस्थित फ्राय करून ठेवणार आणि ते आल्यानंतर फक्त पोहे भिजवणार. इथले पोहे ना जरा जास्तच भिजवायला लागतात, मग ते पोहे वगैरे भिजवणार आणि त्यानंतर मग फक्त ते असे व्यवस्थित फ्राय करणार. बाकी जे म्हणतो ना आपण शेंगदाणे तळून घेणे किंवा कांदा, ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच करून ठेवणार. म्हणजे थोडासा माझा वेळ वाचेल, कारण साडी घातल्यानंतर मी काटापदराची साडी घालणार आहे. इथं मला एवढं परफेक्ट जमणार नाही सगळ्या गोष्टी मॅनेज. तर अजून माझी भरपूर कामं बाकी आहेत, देवपूजा बाकी, पण बाकी माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. सगळं घर क्लीन केलं. तर चला मग कांदा पोहेचं प्रिपरेशन करूयात. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोस्टली स्नॅक्स म्हणू शकतो आपण किंवा जो नाश्ता असतो तो कांदा पोहेचा बनवला जातो, किंवा एखादे पाहुणे आले तरी कांदा पोहेच बनवले जातात. तर मी पण ठरवलं की कांदा पोहेचाच प्रोग्राम करूयात. आणि त्यासाठी पहिले शेंगदाणे भाजून घेतले. हे एवढं म्हणजे एवढं मी एवढं आधी प्रिपरेशन का करते हे मी सांगितलंच, कारण मला साडी घातल्यावर एवढं जमणार नाही. त्यानंतर टाकले टोमॅटो, मिरची आणि आता मी एवढं करून ठेवणार, हे छान मिक्स करणार. मग फक्त काय राहिलं, पुन्हा एकदा ह्याला ते आल्यानंतर 5 मिनिट फ्राय करणार, कारण मी पूर्ण फ्राय केलेलं नाही, फक्त कांदा जास्त वेळ चिरून ठेवू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. ते आल्यानंतर मग अजून 5 मिनटं फ्राय करणार पोहे आणि मग टाकणार. झालं एवढंच. तर ही अर्धी प्रिपरेशन झाली. इकडं पोहे पण काढून ठेवले आहेत, ते भिजवायचे, ते नंतर भिजवणार. शेंगदाणे पण तळून ठेवलेले आहेत. तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपला पुढचा प्रोग्राम काय तो बघूया. असं काहीचं मी बेसिक प्रिपरेशन केलेलं आहे, म्हणजे मला थोडंसं इझी पडेल. आणि जर आज रूम बघितल्या तर सगळ्या पूर्ण भारी झाल्यात, मस्त पडदे वगैरे साफ केलेत. आणि आज कोणती साडी घालणार आहे, तर आज ही पिंक कलरची साडी घालणार आहे. बॅक कॅमेरा ऑर्डर अशी मस्त कलर आहे. आणि ही खालची साईड फिरता कलर आहे, म्हणजे एक परफेक्ट कलर सांगायला येणार नाही, पण पिंक शेड जास्त आहे आणि येल्लो ह्या सगळ्या गोष्टी फिरतात. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज आणायचा मी विसरले, आता जेव्हा गावाला जाईल तेव्हा घेऊन येईन किंवा ही साडी ठेवून. ज्वेलरी वगैरे तर काय अजून मी ठरवली नाही, पण बघूयात एवढंच घालेल. आणि छोटी माझी नत आहे ती घालेल, कारण शेवटी हळदी कुंकवाचा मान आहे आणि हा खूप महत्वाचा. वगैरे सुद्धा काही काढली नाही, कारण आता सगळे दुकान बंद असतील. आणि आज आता सकाळी आमचं नियोजन झालं आज हळदी कुंकू करूयात म्हणून, आणि त्यामुळे आता रांगोळी नाही. पण आता जेव्हा केव्हा संध्याकाळच्या टायमिंगमध्ये घेऊन येईल, कारण कधी काही लागेल सांगायला येत नाही. तर असं काहीसं छानसं प्रिपरेशन आहे. आता मी छान रेडी होते किंवा म्हणजे छान साडी वगैरे वेअर करते आणि त्यानंतर रिमेनिंग ब्लॉक कंटिन्यू. सिम्पल अशी साडी वेअर केलेली आहे, म्हणजे पिन वगैरे पण नाही केली. आणि एवढं ब्लाऊज वाटतं थोडा, पण एवढं पण काही जाणून येत नाही आहे. ठीक आहे, कारण मला फक्त बाहेर जायचं नाही. तर आता प्रश्न आहे की हेअरस्टाईल कशी करू. मला तर इच्छा आहे आंबाडा घालायची. वातावरण मध्ये एवढे चेंजेस आहेत ना, काय करायची पण इच्छा होत नाही. तर अशा प्रकारे आमची तयारी चालू झाली. म्हणजे आता 1:45 झालेत आणि ते येणारच होत्या 2 वाजता. मग तोपर्यंत मग फक्त हेअरस्टाईलच बाकी होते आणि मेकअप तर काय आपण म्हणजे मी नॉर्मलच करते, बाकी काहीच करत नाही, एकदम सिम्पल मेकअप असतो. तर असं काहीशी ठरवत होते हेअरस्टाईल करायची. मला मधून भांगचं जास्त नाही हेअरस्टाईल छान दिसत, पण म्हटलं आज ट्राय करावं, कारण कधीतरी वेगळं छान वाटतं. आणि साडी पण वेअर केली होती, तर बघूयात आता कशी हेअरस्टाईल होती किंवा कशी नाही. अशी पडून हेअरस्टाईल केलेली आहे. इकडची नाही एवढी व्यवस्थित जमली, कारण इकडं खूप छोटे केस आहेत, पण इकडचं एकदम परफेक्ट जमले 1-2-3. तर आता आंबाडा घालते.
ते स्टेप कट केले पासून आहे ना केस नीट नाही बसत. जेव्हा संक्रातीला सेम असाच लुक क्रिएट केला होता तेव्हा कमेंट होत्या की तू एकटी एकटी कशी मॅनेज करते हे आंबाडा वगैरे ह्या गोष्टी. तर माझ्याकडून होतात मॅनेज, म्हणजे जास्त काय अशी एवढी कोणाची जरूरत लागत नाही ह्या सगळ्या गोष्टींसाठी, नॉर्मल आहेत. थोडंफार इकडं तिकडं होतं, एकदम परफेक्ट येत नाही पण इट्स ओके. आणि त्यानंतर म्हणजे हे छोटे केस, हे छोटे केस बसवणं म्हणजे खूप मुश्किलेचं काम आहे, कारण ते स्टेप कटमुळं बाहेरच निघतात. किती पण त्याला पिन लावा, किती पण पिन लावा, ती सगळी हेअरस्टाईल पूर्णपणे बिघडून जाते. तर तसंच काहीतरी थोडंसं ॲडजस्ट करूयात. तर अशी काहीशी मागून हेअरस्टाईल केली, सगळे केस इकडं तिकडं झाले असतील पण आता हे पण नाही येत आणि मला एकटीला सगळं मॅनेज करायचं आहे. आणि गजरा पण तसंच ॲडजस्ट केला आहे. हा गजराचा एक बेनिफिट आहे, नवीन प्रत्येक वेळेस नवीन नवीन गजरे आणायची जरूरत लागणार नाही. तर आता छान आवडते चंद्रपूरला. आता अशी रेडी झालेली आहे, नजर घातली की हेअरस्टाईल मग अशीच बघितली. आणि एक खूप मोठा किस्सा झाला, म्हणजे आता पण सिविल बाहेर जाणार नव्हतं, मग जो भाजीवाला येतो रोज त्याला मी सांगितलेलं की जे भाजी ठेवण्यासाठी टोप असतात छोटे ते घेऊन येतं, ते टोप कसले घेऊन आलं आहे असे छोटे त्याला वाटलं. आपण वाटी असती ना तशी, तर म्हटलं जाऊ दे नसण्यापेक्षा आहे हे महत्त्वाचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग जेव्हा मी बाहेर जाईल संडे वगैरे कधीतरी जाईलच, तेव्हा मग स्पेशल काहीतरी घेऊन येईल. आता त्यांनी आणले, त्याला समजलं नाही त्यांचं काय, तर त्यांच्याकडं जेवणासाठी अशा गोष्टी यूज केल्या जातात. तो मला म्हणला तुम्ही बोले वो भाजी सब्जी केली आहे वो लगता है वो लाओ, तो मैंने समझा यही है तो मैं यही लाए. तो हे सगळं भरून घेते, हळदी कुंकवाचं ताट तयार करते. म्हणजे ह्यामध्ये मी काय ना फक्त तिळगूळ वाटाणा आणि गाजर माझ्याकडे एवढंच आहे तेवढंच टाकायला लागणार. तर सगळं रेडी आहे, नाश्ता रेडी आहे. कशी झाली एवढा अंदाज नाश्ता करते आमचे पण नाही रास्ते पण काय आता पर्याय नाही असं नाही करायचं. आता बघेल हा मला साडी घालवायची. तर ह्या सगळ्या आहे, आम्ही ज्या आहोत त्या खूप लांब लांबच्या आहोत, म्हणजे त्याचं डिस्टन्स पण आम्ही कॅल्क्युलेट करत नाही एवढ्या. एक नंबरच्या ताई कर्नाटकच्या आहेत पण त्या पूर्णपणे मराठी आहेत. दोन नंबरच्या ताई गोंदियाच्या आहेत. त्यानंतर उर्मिला दिदी अहमदनगर, त्यानंतर ही दिदी पण परभणी, त्यानंतर इकडच्या ताई त्या बुलढाण्याच्या आहेत. म्हणजे एवढ्या सगळ्या लांब लांबच्या आहेत. आणि आता एक गंमत अशी की आमच्या कॅम्पमध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्रातले होते पण आता खूप आहेत आणि आता सध्या खूप येणार आहेत, त्यामुळं आमचा खूप छान ग्रुप क्रिएट होईल इथं आणि सगळ्यांना करमून पण जाईल. पहिल्यांदा मी असं काहीतरी ऑर्गनाईज केलं होतं, खूप छान वाटत होतं. म्हणजे आता कुठंतरी सण वगैरे सेलिब्रेट करायला लागले असं ह्या सगळ्या गोष्टी वाटत होत्या. तर पहिलं त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर जे वाण होतं ते दिलं. तर आमचा हळदी कुंकाचा तर सिम्पल प्रोग्राम झालेला आहे, थोडासा लाईटचा इश्यू आहे त्यामुळे माग लाईट कमी येते. तर आता छान शिवखाने घेऊयात जो आपला मान आहे. इकडे लाईट चेंज होती. दारात होती तुळस, तुळशीला वाहत होते पाणी, आधी होते आई बाबांची ताणी, आता झाले प्रभाकर देसाईंची राणी. अरे वा वा, अब तुम्हारा नंबर. शंकराच्या पिंडेला हार घालते वाकून, शंकराच्या पिंडेला हार घालते वाकून, बसंतीचे नाव घे का तुमच्या मान. धन्यवाद. महादेवच्या पिंडीला बेल घालते वाकून, महादेवच्या पिंडीला बेल घालते वाकून, मारुती रावचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. धन्यवाद. डाळीमाच्या झाडाखाली राऊ करते डाळी घेते राजेश रावांना, किती जीवाला आठवण येते आईची. अरे वा.
तर अशा प्रकारे आमचा छानसा हरी कुंकाचा कार्यक्रम झाला, सिंपल झाला. म्हणजे जसं गावाकडे होतं तसंही तो होत नाही, कारण एवढे सगळे सगळ्या गोष्टी पण भेटत नाहीत, रांगोळी म्हणा ह्या म्हणा. आणि आमच्या ह्यांचा आज ह्यांना पण लेट झाला, त्यांचं चाललंय तिकडं. तर असं चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका, कारण उद्या आम्ही रेसिपीमध्ये भाग घेतला आहे सगळ्यांनी. आणि बघूयात कोणाकोणाच्या काय काय रेसिपी आहेत. तोपर्यंत बाय.